फासावर गेल्यामुळे राष्ट्रभक्तांच्या मध्ये फारच पोकळी निर्माण झाली काय निर्माण झाले पोकळी टिळक बसले होते अध्यक्षस्थानी टिळक ताडकन उभे राहिले उठले आणि जवळचा तांब्या आपटला आणि तरुणाला काय बोलले अरे मग त्या पोकळी तोडी मार की पोकळी संपली ना <दागी> <दागी> मित्रांनो नक्कीच तुम्हाला एक कळलं असेल आपण फक्त काय म्हणतो पोकळी निर्माण झाली पण तुम्हाला सांगू पोकळी निर्माण नसते झालेली नियतीने आपल्याला निमंत्रण दिलेले असत एक म्हणतो शिशिरात पानगळ आली आणि पानगळ आल्यामुळे केवढी निराशा पिवळी पान एक एक पान गळावया केवढी निराशा एक जण म्हणतो निराशा आली दुसरा म्हणतो पानगळ म्हणजे निराशा नाही नव्या वसंत ऋतूतल्या कोवळ्या पानांना जागा मिळावी म्हणून झाड जागा मोकळं करून देते मग आपण असा विचार करूया ना आपल्या देशातली जी महान माणसं आज नाहीत ती नाहीत म्हणून त्यांचा आदर तर करायचाच पण पुढे आणखीन वाटचाल करायला पुढच्या पिढीला ज्यांचा विचार करायला पाहिजे असे आपल्यातच असतील ना असे आपल्यात असतील मग अशी कलाम साहेबांचा उल्लेख केला आणि कलामांना सलाम असं एक सुरेख यमक जोडण्यात आलं सुहासजींकडून आवडलं मला पण मित्रांनो कलाम साहेबांना सलाम करताना अग्निपंख ज्यांनी वाचलंय त्यांना कळेल बालपण कसं गेलं मी सगळं सांगायला मला वेळ नाही कारण माझ्या नंतर जे वक्ते उपस्थितही झाले असतील मला सांगायचंय तुम्हाला हे जरा विचार करूया ना म्हणजे पुढच्या कार्यक्रमाचं का नाव हे पण ठेवायला हरकत नाही जरा विचार करूया कारण तो पण हरवलाय हो मी काय म्हणतोय बघा मी फार मनापासून सांगतोय हे अग्निपंख ज्यांनी वाचलं असेल त्यांना कळेल पहिली पंचवीस तीस पानं आठवा अरे आश्चर्य वाटतं साध वृत्तपत्र वाचायला सायकलवर चौदा चौदा किलोमीटर जायचा मुलगा आश्चर्य वाटत एका कुठल्या तरी छोट्या गावात एका खेड्यातला मुलगा एक राष्ट्रपती होऊ शकतो तुम्हाला मी सांगतो जेव्हा मी खेड्यापाड्यात कार्यक्रमात जातो ना आणि जेव्हा नांगरणी करणारी खरिपणी करणारी कापणी करणारी लहान लहान मुलं आणि मुली पाहतो ना अशी मळलेली कपडे तुटलेले फाटलेले तेव्हा मला काय वाटतं सांगू तेव्हा मला असं वाटतं की या मुलांच्या सुद्धा उद्याच्या प्रतिभाताई आणि अब्दुल कलाम बसलेले असतील हे मला मला कधीही ती सामान्य वाटत नाहीत जेव्हा गाडीमध्ये कोणीतरी भिक्षा मागत येतं ना गात छोटस पोरग तर मला असं वाटतं वीसशे वीस साली महासत्ता होणाऱ्या या देशाला इथल्या राजकारण्यांना इथल्या समाजसेवकांना आणि तुम्हाला मला हे जर कळलं तर ही लक्षावधी फिरणारी मुलं एकत्र केली आणि त्यांचं तन मन धून पुसून लख केलं तर याच्यातच उद्याची किती निरांजन दिवे आणि सूर्य असतील एवढी असते खरंच आहे ज्यांना गरज नाही त्यांना पुष्कळ मिळते ज्यांना मिळायला पाहिजे त्यांना मिळत नाही काही झाडं पाण्याने मरतायत आणि काही झाडं पाणीच नाहीत म्हणून मरतायत मित्रांनो उदाहरण घेता तुम्ही व स्वप्न बालपणी ज्यांनी पेरली ते पंडित रविशंकर आज जगप्रसिद्ध सतारवादक चरित्र वाचले का मित्रांनो मला आश्चर्य वाटलं रियाज किती असतो रियाज किती टोकाचा धक्का बसतो आज तुमच्या रूपानं या ठिकाणी एक हजार कलावंत बसलेत मला तुम्ही कलावंत वाटताय लगेच तुम्ही म्हणाल आम्ही कुठे गायक आम्ही कुठे कवी आम्ही कुठे नर्तक आम्ही कुठे वादक आम्ही कुठे नट तुम्ही कलावंत आहात याच कारण जगणं सुंदर करण्याची कला हे आपल्याला अवगत करायला आलेले आपण कलावंत आहोत जगण सुंदर करायचंय सगळ्यात श्रेष्ठ कला कुठली असं मला विचारलं की सगळ्यात श्रेष्ठ कुठली कला डवणे सांगा मी पटकन हात वर करून सांगेन जगण्याची कला जगण्याचीच कला नसेल ऐका इकडे लक्ष द्या जगण्याचीच कला नसेल आहेत खिशात लाख रुपये उपयोग काय उपयोग काय तुम्हाला जर रसरशीत आंबा दिला हापूसचा असा लगडलेला इतका लगडलेला की टिचकी मारली तर रस येईल इतका लगडलेला पण तो तुम्ही तसाच ठेवलाय भूक लागू नाही अरे का नाही खात कसं खावं हेच माहिती नाही आंबा आहे रस आहे कसा रस प्यावा माहिती नाही तो जसा कर्मदळीद्री तसं जीवन आहे पण कसं जगायचं हेच माहिती नाही तो केवढा कर्मदळिद्री अनेकांना हे जीवन जर कळलं तर या घामाचं गुलाब पाणी झालं असं मी म्हणेन मित्र हो रविशंकर त्यांनी लिहिलंय दिवस रात्र गुरुच्या घरात राहून सतारीचा रियाज इतका रियाज की रवीशंकर जी लिहितात तेव्हा डोळ्यात पाणी येत गुरु इतका रियाज करून घ्यायचे की छोट्या रविशंकरच्या बोटाच रक्त त्या तारांवर झिरपायच आणि रात्री थकून झोपला की गुरु डिसेंबरच्या थंडीत गार पाण्याचा तांब्या ओटायचे आणि पटकन सांगायचे सतार देऊन लाव रे लाव ग लावसा लाव म सूर चुकला की मेहनत पहिल्यापासून हे वाचल्यावर मित्रांनो माझ्या मनात आलं ज्यांच्या तारांवर काळजाच रक्त शिंपलं जात त्यांच्यासाठी विश्व अनुरक्त होत <laughs> आज आपण त्याला वंदन करतो पण सत्तर वर्षापूर्वी काय काय किती नावं सांगणार टिळक आज नाहीत म्हणून कदाचित दूर ठेवाल मनात श्रद्धा ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धास्थान जगाच पण मेहनत माहितीये का खरच मला तर केवळ डॉक्टर आंबेडकर या विषयावर एकदा दीड दोन तास आतून बोलायचंय याच कारण फक्त आंबेडकर म्हणजे चौदार तळ नाही फक्त घटना नाही ते कार्य आहेच पण बालपणीचा प्रचंड ध्यास आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण करताना अठरा तास एक वीश, एक वीश, तास आम्ही सलग अभ्यास करायचो पैशाच्या दीड पैशाच्या च्या त्या घासलेट मध्ये जीवाचा दिवा करून वाचायचो आणि पुढे लिहिले सातत्य दीर्घोद्योग याच्यामुळे आत्मविश्वास आला आणि पुढे लिहितात आत्मविश्वासासारखी आत्म दैवी शक्ती नाही आपल्याला हा आत्मविश्वास का नसतो माणसं घाबरलेली का मला दिलेला वेळ संपत आल्या म्हणून मला भीती वाटते खरं तर बाकी मी घाबरलेलो नाही पण मला पुढे जाऊन सांगायचंय मित्रांनो आजची मला ऐंशी टक्के नव्वद टक्के माणसं घाबरलेली दिसतात आणि घाबरण्याचं कारण काय मग ती या बुवाकडे जा ती पुढी घ्यायला जा इथे उभं राहा इथे नमस्कार करू का तिथे दिवा लावू का तिथे करू का असे असे कापतायत म्हणजे मनातल्या मनात ती कशी दिसतात मला अशी घाबरलेली अशी भेदरलेली कसा जागो असा चेहरा त्यांच्या हृदयाचा अशी का दिसतात याच कारण ताठ उभं राहण्यासाठी आधी मेहनतच नाही आणि मी त्रिमितीच्या या व्यासपीठावर समाजाला सप्रेम सांगू इच्छितो पुढे पुढे देशात सगळ्यात भीती वाटते की जर समाज नाही सावध झाला पालक नाही सावध झाले घर नाही सावध झाली लेखक कवी कलावंत नट नाटककार आणि माध्यम नाही सावध झाले तर जगातल्या मनोरुग्णांच्या संख्येत भर घालण्याचं काम आपल्या देशाने कृपया करू नये आणि मनोरुग्णांची जास्तीत जास्त संख्या धनुरुग्णांतून होणार आहे कारण काहीच पैसा नव्हता हे दुःख सहन केलं कारण मिळवायचं होत आता पुष्कळ मिळालंय तर त्याच काय करू हेच कळत नाही म्हणून पुन्हा आजारी कळतच नाही एक स्वप्न होत एक तरी पेढा मिळाव्या एक तरी पेढा थोडी तरी बर्फी मिळावी आणि एक दुःख आहे पकवान नाहीत पण डॉक्टर म्हणतात डायबिटीस आहे पेढा नव्हता ते दुःख पसवण्यात सोपं होत कारण मिळवायचं होता पण शंभर मिठायांच्यामध्ये खायची हिम्मत नाही कारण रक्तातच इतकी साखर मित्र पुढचं दुःख ते म्हणून तुमच्यासारख्या सारख्या प्रेक्षकांना आणि सर, सर उदय जीवन जीवनयात्रीना मी प्रेमाने सांगू इच्छितो मित्रांनो आत्ताची तुमची अनुकूलता प्रतिकूल करू नका आणि आता प्रतिकूलता असेल तर त्या काळोखाचाच दिवा करा आणि पुढे जाऊया ना लता मंगेशकर स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर माझ्या घरात पत्नी पासून मुलांना माहितीये की बाबांचं दैवत कुठलं तर जगाचं दैवत अरे कुठलंही स्टेशन केव्हाही लावा केव्हाही एकोणीशे पन्नास बावन्न पासून दिदी गात आज वीसशे साल दोन हजार पुढे गेलं दहा सालाकडे निघालोय साठ वर्ष दिदी गातात वयाच्या ऐंशी ओलांडली आहे ऐंशी वर्ष ओलांडलं कुठेही जरी पाहिलं आजही त्या गाण्यांना पर्याय नाही मित्र एकदा साध्या अनौपचारिक गप्पात मी दीदींना विचारलं की दिदी मी काही तुमची मुलाखत घेत नाही मला हे प्रसिद्ध करायचं नाही मला हे छापायचं नाही पण दिदी मला आश्चर्य वाटतं हो हजारो गाणी तुम्ही गायलीच घेवा परंतुसी हिंदीत नाहीत मराठीत नाहीत उडिया बंगाली आसामी अरे बाप रे बंगाली तर हजारो गाणी दिदींची मी काय सांगतोय ते तुम्हाला नक्की कळत असेल मला लता मंगेशकर या विषयावर बोलायचं नाहीये मी त्यांना विचारलं हजारो गाणी तुम्ही गायलीत केव्हा दिदी हसून काय म्हणाल्या प्रवीण प्रवीण आज असं वाटतय अजून गाऊ शकले असते वेळ बराच फुकट घालवला रे मित्रांनो पुन्हा लक्षात घ्या अजून गाऊ शकले असते मी वेळ फुकट घालवला हे कुणाला वाटू शकत हे प्रत्येक सेकंदाला एक गती आहे सेकंदाला अनेक सेकंद असतील अनेक क्षण अनेक पल असतील हे ज्याला जाणवत तुमच्यापैकी कोणी जण तुमच्यापैकी कोणी रणरणत्या उन्हात वाहत्या नदीच्या पात्रात उभं केव्हा तरी होत का होतं का केव्हा तरी उभं राहिलं होतं का कोणी कि पावला लाटा चालल्यात याचा अनुभव तुम्ही घेतलाय का घेतलाय की नाही हो की नाही कळत नाही घेतलाय ना मला सांगा उन्हात आपण उभे आहोत आणि आपल्या पावलावरून नदी आहे तर नदीचा ओलावा आपल्या त्वचेच्या संवेदना जाणवतो ना तसा ज्याला जाणारा वेळ जाणवतो तोच जीवाचा दिवा करून प्रत्येक क्षणाची दिवाळी करू शकतो आज मला बरं वाटलं बरोबर दहा दीड दोन मिनटं इकडे तिकडे असतील पण तुम्ही पडदा उघडला ती तयारी मंडळी करत होती पहिला संस्कार आहे घड्याळ माझा गुरु घड्याळ होय हे तर काही ठिकाणी मी पाहतो काही काही गावात जातो कार्यक्रमाला अहो नऊ वाजले सुरू करूया कार्यक्रम आत्ता तर साडे नऊ झाले म्हणजे काही ठिकाणी सव्वा दहा अकरा ला नऊ वाजतात अशी पण काही गावं आहेत चाललंय की काय चाललंय चाललंय धमा सुना अमु घाईच नाही जगायची चेहऱ्यावर सुद्धा सगळा शिशिर थांबलेला वसंताचा पत्ता नाही दोनशे जांभया म्हशी सारख्या बसलेल्या अठरा तास झोपून सुरा उठतात ते आळस देत आणि त्यांना व्हायचं असतं मंगेशकर कसं शक्य